ला सर्वात बर्निंग मुद्दा जो आहे तो बेरोजगारीचा आहे। आज या महाराष्ट्रामध्ये 4 लाख पदं खाली आहेत आणि सरकार विभाग निहाय किती पदं खाली आहेत हे सांगत नाही। आणि इथे असं झालेलं आहे की बेरोजगार हे वयोवृद्ध व्हायला लागले। ग्रॅज्युएट बेरोजगार, दोन प्रकारचे बेरोजगार आहेत इथे, ग्रॅज्युएट बेरोजगार आणि जे नॉन ग्रॅज्युएट आहे। तर दोघांचा एवढा बर्निंग प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कारण की एकेका खात्यामध्ये एकेका माणसाकडे 3-3, 4-4 चार्ज देऊन ठेवले आहे। तहसीलदाराकडे 3-3 चार्ज आहेत, CO कडे आहेत, डेप्युटी कलेक्टरकडे आहेत, अनेक लोकांकडे 3-3, 4-4 चार्ज देऊन ठेवले आहे। माणसंही इथं अवेलेबल आहेत, हायली क्वालिफाईड लोक इथं अवेलेबल आहेत, परंतु त्यांना सडवण्याचं काम, त्यांच्या स्वप्नांना जाळण्याचं काम हे चारही पक्ष BJP, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी अनेक वर्षापासून चालवलेलं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे अंशकालीन पदवीधरांचा। या अंशकालीन पदवीधर हजारोच्या संख्येनं आज महाराष्ट्रामध्ये आहेत। आता ते म्हातारे व्हायला आले, परंतु हे सरकार त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय द्यायला, नोकरी द्यायला तयार नाही आहे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे 30,000 प्राध्यापकाची पदं खाली आहेत, जे तासावर काम करतात, जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात। अहो, ज्या समाजामध्ये प्राध्यापकाच्या 2 वेळेच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटलेला नसेल तो एक सक्षम असा विद्यार्थी कसा काय घडवू शकतो? आणि हे आणि इथे शिक्षण माफिया उभे झाले, त्या शिक्षण माफियानं या महाराष्ट्राला खाऊन टाकलं। आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे इथे की जी शिष्यवृत्ती आहे ती महागाई निर्देशानुसार पाहिजे। एक काहीतरी शिष्यवृत्ती लोकांना सांगण्यासाठी आहे, त्या शिष्यवृत्तीमध्ये तो व्यवस्थित विद्यार्थी स्वतःचे मूलभूत प्रश्न सोडवून अभ्यास तर केला पाहिजे। त्याने हे संपूर्ण शिक्षण व्यवस्था यांनी सडवून टाकलेली आहे। इथं विद्यापीठं हे अड्डे बनलेले आहेत काही लोकांचे, आणि त्याच्यानुसार इथे कोर्सेस चालवणे, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कोर्स, हा शिक्षण माफियाचा धंदा बंद करायसाठी। आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की KG to PG हे शिक्षण हे फुकट असलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी बजेटमधला 15-20% भाग, 15-20% अर्थसंकल्पाचा भाग हा त्या शिक्षणावर खर्च झाला पाहिजे। कारण की शिक्षण हे माणसं घडवत असते, व्यक्ती घडवत असते, पर्सनॅलिटी घडवत असते, आणि ज्या समाजामध्ये व्यक्ती घडतो तो घडलेला व्यक्ती समाज घडवतो, आणि घडलेला समाज हा राष्ट्र घडवतो। आणि अशा पद्धतीनं या प्रश्नांना घेऊन आज मी मैदानामध्ये उभा आहे।